Maria students, all of you. So, Maria students, today we will study about the subject maths. Subject is a maths. And today we will learn the basic point. The point name is a division. You know how we solve the division example? So, the spelling of division, D-I-V-I-S-I-O-N, division. This is a spelling of division. So, in a third standard, already you study the divide the two numbers with the one number. Means that, दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येला कसं भागायचं हे शिकला असाल. सो बडी स्टूडंट्स, टुडे वी विल रिपीट अगेन और रिवाइज द डिव्हिजन. दिस इज अ व्हेरी बेसिक पॉइंट अँड इसेन्शियल फॉर अवर एक्झाम्स इन अ फोर्थ स्टँडर्ड, फिफ्थ स्टँडर्ड, फिफ्थ स्टँडर्ड स्कॉलरशिप, मराठी स्कॉलरशिप, सिक्स स्टँडर्ड, सेवन स्टँडर्ड, इन ऑल इन अवर लाईफ द डिव्हिजन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट मेथड अँड इट इज व्हेरी हेल्पफुल. सो माय डियर स्टूडंट्स, लेट्स स्टार्ट. First of all, we take example number 1. So, what is the first example? Example is the 69 divided by 3. So, tell me how we solve this number. 69 is a 2-digit number. 9 is a 1's place. And 6 is a present at the 10's place. So, how we solve this example? So, like this, 69 divided by 3. So already you know that the tables are most essential for the division. Tables are most essential for the division. So mostly 2 to 10 tables are most important, okay? So 3, you know the table of number 3. 3 ones are 3, 3 twos are 6, 3 threes are 9, 3 4s are 12, 3 5s are 15, 3 6s are 18, 3 7s are 21, 3 8s are 24, 3 9s are 27 and 3 10s are 30. So my dear students, already 6 is a present in a table of number 3. So therefore, we count the table from the from 3 to the 6. 3 1s are 3, 3 2s are 6. Therefore, 3 2s are 6. On which number 6 is present? 3 2s are 6. So, on the 2 number, 6 is a present in table of 3. Therefore, we write here the 2. Then, 6 minus 6. These are 6 fingers and we minus in the 6. So, answer is 0. Then, 9 is transferred here. Then 9 is a present in a number of table 3. So 3 1s are 3, 3 2s are 6, 3 3s are 9. 3 3s are 9. So 9 minus 9 is equal to 0. 9 minus 9 is equal to 0. Okay. So my dear students, we repeat again in Marathi. 69 divided by 3. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे थ्रीच्या टेबलमध्ये सिक्स आहे. म्हणून काय केलं, थ्री वन जा थ्री, थ्री टू जा सिक्स, सिक्स वन सिक्स झिरो, हे नाईन इथं ट्रान्सफर केले. थ्रीच्या टेबलमध्ये, थ्रीचा टेबल जो आहे त्याच्यामध्ये टू नंबरला सिक्स आहे, म्हणून इथे क्वेश्चनला आपण काय लिहिणार, टू लिहिणार. त्यानंतर नाईन ट्रान्सफर होईल, थ्रीच्या टेबलमध्ये नाईन प्रेझेंट आहे. जर नाईन प्रेझेंट नसता तर त्याच्या अलीकडचा नंबर आपण घेतला असता. मग थ्री थ्री जा नाईन. सो देअरफोर 9 इज अ प्रेझेंट ॲट द नंबर ऑफ 3. 3 नंबरला 9 प्रेझेंट आहे, म्हणून त्याचं काय लिहायचं, 3 इथं लिहायचा, 9 मायनस करायचा, जो 9 मायनस 9 इज इक्वल टू 0. सो हे काय करणार आहे, ह्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड द रिमाइंडर. व्हॉट इज कॉल्ड? रिमाइंडर. ओके, देन इट इज कॉल्ड द कोशंट. इट इज कॉल्ड द कोशंट. इट इज कॉल्ड द dividend. What is called? Dividend. And it is called the divisor. Why it is called the divisor? Means that
ज्या नंबरला आपण भागणार आहोत त्याला डिव्हिडंट म्हणायचं, ज्या नंबरने भागणार आहोत त्याला डिव्हिजर म्हणायचा, ज्या नंबरला भागल्यानंतर शेवटला जे आन्सर येईल त्याला रिमाइंडर म्हणायचा, आणि इथे जो येईल त्याला कोशंट म्हणायचं. अंडरस्टँड? कोशंट, डिव्हिजन, डिव्हिडंट, रिमाइंडर, इट इज अ पार्ट्स ऑफ डिव्हिजन. ओके, सो माय डियर स्टूडेंट्स, वी टेक अ सेकंड एग्जाम्पल फॉर गुड अंडरस्टँडिंग. टू नंबर, द नंबर इज 72 डिवाइडेड बाय 4. 72 डिवाइडेड बाय 4. सो हाउ वी सॉल्व दिस एग्जाम्पल? 72 इज अ, ऑलरेडी यू नो दैट द बिगर नंबर इज द डिविडेंड एंड स्मॉलर नंबर इज द डिविजन. सो 72 इज इक्वल इज द डिविडेंड. 4 इज द डिविजर. ओके, सो 4 1 4 4 2 8. ऑलरेडी यू नो दैट द 7 इज अब्सेंट इन द टेबल ऑफ नंबर 4, बिकॉज आफ्टर द 4 द नंबर इज अ 8. नंबर कम्स द 8. सो 8 इज अ बिगर दॅन द 7, देअर फोर वी टेक ओनली 4 1 4. काय झालं इथं? 4 टेबलमध्ये फर्स्ट 4 आहे, त्यापेक्षा मोठा 8 आहे, पण 7 हा 8 पेक्षा काय आहे, लहान आहे, त्यामुळे 7 मधून 8 मायनस होईल का? नाही होणार, म्हणून 4 1 4. सो 7 - 4, दीज आर द 7 फिंगर्स, देन वी मायनस द 4 फिंगर्स, 1 2 3 4. सो रिमेनिंग फिंगर्स आर 3. हियर वी राईट द 3. देन 2 इज ट्रान्सफर्ड हियर, 32. सो 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, and 4 9 32. So 2 - 2 0, 3 - 3 0. So it is called the remainder. Okay, and 19 is called the quotient. It is called the quotient. Understand? Okay. So, my dear students, we take some examples for the homework. So, homework of subject maths. Solve these examples. First example, 68 divided by 2. Second example, 94 divided by 3. Third example, 81 divided by 4. Fourth example, 72 divided by 5. Fifth example, 81 divided by 9. So, my dear students, solve these examples and send me on WhatsApp. Okay, thank you.